कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की ऑप्सिन ऑप्सिन वस्तू किंवा ऑप्सिन मटेरियल किंवा जे असेल तिथे जाऊन पोलीस ऑफिसर काय करू शकतो ते सीज करू शकतो. आता सेक्शन 96 पाहूया. ॲप्लिकेशन टू हायकोर्ट टू सेट असाईड द डिक्लरेशन ऑफ फोरफीचर. फोरफीचर म्हणजे काय तर ज्याला आपण थांबवलेलं आहे त्या फोरफीचरच्या विरुद्ध आपण हायकोर्टामध्ये ॲप्लिकेशन करू शकतो. एनी पर्सन हॅव्हिंग एनी इंटरेस्ट इन एनी सच न्यूजपेपर बुक ऑर अदर डॉक्युमेंट इन रिस्पेक्ट ऑफ विच अ डिक्लरेशन ऑफ फोरफीचर हॅज बीन मेड अंडर सेक्शन 95च्या अंडर जर एखाद्याच्या बुकला किंवा एखाद्याच्या न्यूजपेपरला जर बॅन केलं गेलं किंवा फोरफीचर केलं गेलं स्टॉप केलं गेलं तर अशा वेळेस काय करायचं आहे. कॅन अप्लाय टू हायकोर्ट, अंडरलाईन करा, कॅन अप्लाय टू द हायकोर्ट टू सेट असाईड. टू सेट असाईड म्हणजे काय, बाजूला सारणे. टू सेट असाईड सच अ डिक्लरेशन, सच ॲप्लिकेशन कॅन बी ऑन द ग्राउंड दॅट द कन्सर्न इशू ऑफ न्यूजपेपर बुक ऑर डॉक्युमेंट ॲज द केस मे बी डीड नॉट कंटेन एनी ऑब्जेक्शनेबल मॅटर ॲज रेफर टू इन दॅट सेक्शन 95. कशाच्या आधारे सेट असाईड केलं जाईल की हे प्रूव करावं लागेल त्या न्यूजपेपरवाल्यांना की 95 जे जे ऑप्सिन मटेरियल म्हणून सांगितलेलं आहे अशा प्रकारचं आमच्या याच्यामध्ये काहीही नव्हतं. अँड एनी सच ॲप्लिकेशन इज रिक्वायर्ड टू बी हर्ड दॅट इज एंटरटेन बाय ब्रीच ऑफ लिस्ट ॲटलिस्ट किती 3 बेंच ऑफ सॉरी ब्रीच नाही बेंच ऑफ 3 इथं क्लॅरिफाय करा. बेंच ऑफ ॲटलिस्ट 3 ऑफ दॅट हायकोर्ट. किती जजेस सब बेंच असायला पाहिजे. बेंच म्हणजे काय, त्यावेळेस निर्णय देताना किती जज हजर असायला पाहिजेत. पहा, 1 बेंच असतो, 2 बेंच असतो, 3 असतो, 4 नसतो. का नसतो 4 बेंच, कारण जेव्हा एखादं ऑड नंबरमध्ये जजेसचे बेंच असतात, एखादं जेव्हा डिसिजन दिलं जातं तेव्हा कसं असतं, मेजॉरिटी मेक्स द लॉ. मग जर समजा 4 घेतले आपण आणि दोघांचं मत एक आलं, दोघांचं मत एक आलं, मग काय करणार तिथे. अशा वेळेस असे जे ड्रास्टिक प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते टाळण्यासाठी काय केलं जातं, 1 बेंच, 2 बेंच, 3 बेंच. बेंच मीन्स त्यावेळेस निर्णय देण्यासाठी हजर असलेले जजेस. ओके, 5 बेंच. ऑड नंबर घेतले जातात, इव्हन नंबर घेतले जात नाही, समसंख्या घेतली जात नाही. सो हियर इथं किती पाहिजे बेंच, किती जजेसचा बेंच पाहिजे, 3 पाहिजे ऑफ दॅट हायकोर्ट. त्या हायकोर्टचे 3 तिथं रिझल्ट द्यायला असायला पाहिजे. सेक्शन 97 काय पाहत म्हणते पहा, सर्च ऑफ पर्सन्स रॉंगफुली कन्फाईन. एखाद्याला रॉंगफुली कन्फाईन केलं गेलं, अटक करून ठेवलेली आहे, तर अशा वेळेस काय आहे, द पॉवर अंडर दॅट सेक्शन, दिस सेक्शन 97 कॅन बी एक्झरसाइज बाय एनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. पहा, तुम्हाला सेक्शनमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की कोण ही पॉवर एक्झरसाइज करत आहे. फार छोट सेक्शन लक्षात कसं ठेवायचं, सेक्शनचं जिस्ट लक्षात ठेवायचं, ते कोण एक्झरसाइज करतं ते ठेवायचं, आणि कुणाच्या नावे तिथे वॉरंट किंवा समन्स निघणार आहे त्या लक्षात ठेवायचं. सो द पॉवर अंडर सेक्शन 97 कॅन बी एक्झरसाइज बाय एनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑर सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट ऑर बाय एनी मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास. Thus, when any such magistrate has reason to believe that any person has been confined by other person, confined by other person la underline kara, confined by other person manje kya, dusrya kuni tari tya vyakti la atak karun thevleli ahe, and where such confinement amounts to an offense, then magistrate is empowered to issue a warrant फॉर द सर्च ऑफ सच अ कन्फाईंड पर्सन. पहा, कोणीतरी कुणाला पळवून नेलेलं आहे, किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने अटकेत ठेवलेलं आहे. अटक करण्याची अथॉरिटीज कुणाला आहे, फक्त पोलिसांना आहे, ते पण बाय ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ. एस्टॅब प्रॉपर प्रोसिजर आहे लॉची, त्यानुसारच अटक केली जाते. जर असं समजलं की एखाद्या व्यक्तीला उगाच डांबून ठेवलेलं आहे कुणीतरी, तर अशा व्यक्तीचा सर्च करण्याची अथॉरिटी कोण देऊ शकतं, मॅजिस्ट्रेट देऊ शकतो. हिअर इट इज टू बी नोटेड दॅट द मॅजिस्ट्रेट हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट द ॲलेज कन्फाईनमेंट, ॲलेज म्हणजे वर सांगितलेली जी कन्फाईनमेंट आहे इथे सांगितलेली, मस्ट बी ऑफ सच अ नेचर विच अमाऊंट्स टू अन ऑफेन्स. मग ते ऑफेन्स असायला पाहिजे. किडनॅपिंगमध्ये काय होतं, कन्फाईनमेंटच होतं ना, पळून नेऊन लांबून ठेवलं जातं. अँड इफ इट्स सो देन ओनली अ वॉरंट फॉर द सर्च
ઓબ્સર્વ પર્સન કન્ફાઈન્ડ કેન ઇશ્યુ અંડર સેક્શન 97 વોરન્ટ ફોર ધ સર્કલ અંડરલાઇન કરા અને સેક્શન 97 અંડરલાઇન કરા. ફોર એક્ઝામ્પલ, ફોર ઇન્સ્ટન્સ મંજે એક્ઝામ્પલ ઇથ પણ અંડરલાઇન કરા. ઇન વન કેસ અ બોય વોઝ ટેકન અવે બાય હિઝ નેચરલ ફાધર ફ્રોમ ધ હાઉસ ઓફ ધ એલેજ એડોપ્ટિવ ફાધર. एक ॲडॉप्टिव फादर आहे, एक नॅचरल फादर आहे. एका माणसाने एका माणसा दुसऱ्या माणसाला आपलं मूल दत्तक दिलं आणि मग त्याने काय केलं, नॅचरल फादरनी ॲडॉप्टिव फादरच्या घरातून आपलं मूल घेऊन गेला. देअर बाय अलेजिंग दॅट नो ॲडॉप्शन इन फॅक्ट टेकन प्लेस. तो म्हणाला की असं ॲडॉप्शन वगैरे काही झालेलं नाही. देअर आफ्टर व्हेन द ॲडॉप्टिंग फादर मेड कंप्लेंट अँड अप्लाइड फॉर द रिकवरी ऑफ द बॉय अंडर सेक्शन 97, देन इन दॅट केस it was held that this particular section 97 of the code would not apply in the said case. Pa ek natural father hai, ek adoptive father hai. natural father manala ki mi adoption madhe vagere kai dilela nahiye mul, ha zabardastine maza mul ghun gela, to parat ghun ala. ma asha case madhe 97 apply hot nahi. okay, so because it was held to be doubtful whether the confinement of a boy by his natural father amounted to offense or not. he swatacha mulala ghari yune ne offense ahe ka tar nahi. similarly in another case where the information before the magistrate was that woman was living in mother's house and there was also no suggestion that the said woman, that is daughter, was being detained by her mother against her will. एखादी मुलगी सासर सोडून बाहेर येऊन राहायला लागली, मग अशा वेळेस सासरचे लोक कंप्लेंट नाही करू शकत की आमच्या मुलीला यांनी डांबून ठेवले, अटक करून ठेवले. ओके, कळालं, म्हणजे जबरदस्तीने एखाद्या व्यक्तीला जेव्हा पळवून नेलं जातं, किडनॅप केलं जातं किंवा त्यांची माहिती नसते अजिबात, अशा वेळेस काय केलं जातं, इथं कन्फाईनमेंटची केस दाखल केली जाते 97 अंडर. म्हणजे जे नॅचरल फादर आपल्या मुलाला घेऊन जातो, इट्स नॉट अ हा ऑफेन्स नाही आहे. किंवा एखादी मुलगी आपल्या आईच्या घरी राहते, तर मग आईवर केस केली जाते का की हिने मुलीला डांबून ठेवलेलं, आमच्या सुनेला डांबून ठेवले, अशी केस केली जात नाही. सो अगेन्स्ट हर विल देन इन दॅट केस इट वॉज हेल्ड दॅट द कोर्ट हॅड नो ज्युरिस्डिक्शन टू इश्यू वॉरंट अंडर दिस सेक्शन 97. इथं वॉरंट इश्यू करण्याचा अथॉरिटीजच नाही आहे कोर्टाला. ओके, आता सेक्शन 98, पॉवर टू कंपेल रिस्टॉरेशन ऑफ द अबडक्टेड फिमेल्स. रिस्टॉरेशन म्हणजे काय, सुटका. अबडक्टेड म्हणजे बांधून ठेवलेल्या वुमेन्सची सुटका. सॉरी, कंपेल रिस्टॉरेशन म्हणजे काय, तर डांबून ठेवलेल्या महिलेची सुटका. द पॉवर अंडर द सेक्शन 98 कॅन बी एक्झरसाइज बाय एनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, अंडरलाईन डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ऑर सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, ऑर बाय एनी मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास. अँड दिस सेक्शन 98 रिलेट्स टू अबडक्शन ऑर अनलॉफुल डिटेन्शन आयदर ऑफ अ वुमन of or of a female child under the age of 18 years. एखाद्या स्त्रीला डांबून ठेवले किंवा 18 वर्षाखालील मुलीला डांबून ठेवले, अँड मॅजिस्ट्रेट कॅन टेक ॲक्शन अंडर दिस सेक्शन ओनली इफ द कंप्लेंट टू दॅट इफेक्ट हॅज बीन मेड ऑन बोथ. एखाद्याने शपथपूर्वक जर सांगितलं की या मुलीला किंवा या स्त्रीला डांबून ठेवण्यात आलेलं आहे, तर मॅजिस्ट्रेट हालचाल करू शकतात. Thus, upon a complaint about such abduction or detention for any unlawful purpose, the magistrate can make an order. Kadi, in case of such woman, for her immediate release, the chitichi release immediate vayla paije, for such a detention. In case of such female child, for her immediate either to her husband, parent or guardian, as the case may be, or to any other person who has been having the lawful charge of such a child. त्याची सुटका करून तिला त्या लोकांकडे पाठवलं जाईल. And for compelling the compliance of such a order, all necessary force can be used. आणि एखाद्या महिलेची सुटका करण्यासाठी किंवा एखाद्याच्या छोट्या मुलीची सुटका करण्यासाठी जो फोर्स वापरणं शक्य आहे, तो फोर्स वापरला जातो. Although this section 98 uses the word, काय शब्द वापरलेत पहा, detention for unlawful purpose, underline kara. The main purpose of this section is to protect the girls and women from detention for immoral purposes. Paha, immoral purposes sathi striyanna dambun thevle jata, mulinna mulinvar atyachar kele jatat, ma ashas tyanchi sutka kashi keli jail, tar ya section 98 khali
कोण करू शकते अथॉरिटीज हे? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट ऑर मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास. आणि शपथपूर्वक जर सांगण्यात आलं की बाबा अशा अशा मुलीला किंवा अशा अशा स्त्रीला डांबून ठेवण्यात आलेलं आहे, तर याच्यावर ॲक्शन घेतली जाईल आणि मग पाहिजे तो फोर्स ॲप्लाय केला जाईल. इट इज ऑल्सो नोटेड दॅट सेक्शन 98 अप्लाईज टू द फिमेल चिल्ड्रन ओनली, ओके, बट नॉट ऑल चिल्ड्रन. या वाक्याला अंडरलाईन करा. सेक्शन 98 जो आहे तो सर्व मुलांच्या डिटेन्शनसाठी नाही, म्हणजे मुलाला डांबून ठेवलं तर हा सेक्शन लागू होत नाही. पण हा सेक्शन कुणासाठी लागू होतो? दिस क्लिअरली शोज, सॉरी, इट इज ऑल्सो नोटेड दॅट सेक्शन 98 अप्लाईज टू द फिमेल्स चिल्ड्रन ओनली बट नॉट ऑल चिल्ड्रन. ही लाईन महत्त्वाची आहे JMFC करणाऱ्यांसाठी सुद्धा. दिस क्लिअरली शोज द पर्पजेस ऑफ दिस सेक्शन हॅज सम स्पेशल रेफरन्स टू द सेक्स ऑफ द पर्सन ॲज टू इन्स्टन्स द प्रॉस्टिट्यूशन. ज्यांना वेश्याव्यवसाय वगैरे करतात किंवा डांबून ठेवतात, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची जी सुटका केली जाते ती अंडर सेक्शन 98 प्रोसेस वापरून केली जाते. ओके, दस दिस सेक्शन 98 कॅन बी अप्लाइड ओनली इफ द डिटेन्शन इज फॉर द अनलॉफुल पर्पज. इन वन केस इट वॉज हेल्ड दॅट द डिटेन्शन ऑफ अ गर्ल बाय हर फादर इन हिज हाऊस अगेन्स्ट द विल ऑफ हर हजबंड वुड नॉट अमाऊंट टू एनी लॉफुल डिटेन्शन. एखाद्या वडिलांनी आपल्या मुलीला डांबून ठेवलंय, तिच्या नवऱ्याकडे ते जाऊ देत नाही, तर अशा वेळेस त्याला डिटेन्शन म्हणता येणार नाही. अनलेस कधीपर्यंत? इट इज शोन दॅट द डिटेन्शन वॉज कॉन्ट्ररी टू द गर्ल्स विश ऑल्सो. पहा, एखाद्या मुलीच्या इच्छेच्या विरुद्ध तिला जर नवऱ्याकडे जाऊ दिलं जात नसेल तर त्याला डिटेन्शन होत नाही आणि इथं 98 लागू पडत नाही. सिमिलरली इट हॅज बीन हेल्ड दॅट इफ अ वुमन इज रिसायडिंग विथ हर रिलेटिव हू आर एडिंग हर इन प्रोक्युरिंग द डिवोर्स देन इट डज नॉट अमाऊंट टू एनी अनलॉफुल डिटेन्शन. एखादी स्त्री एखाद्या रिलेटिव्ह बरोबर राहते आणि तो तिला डिवोर्स घेण्यासाठी मदत करत आहे, तर अशा वेळेस ते डिटेन्शन काय? त्याला डिटेन्शन म्हणता येणार नाही. सो आता सेक्शन 100 पाहूया. जनरल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द सर्च. काय काय आहे जनरल प्रोव्हिजन्स? बिफोर मेकिंग एनी सर्च द ऑफिसर एक्झिक्युटिंग अ वॉरंट मस्ट कॉल अपॉन टू ऑर मोर इंडिपेंडंट अँड रिस्पेक्टेबल इनहॅबिटंट्स. तुम्हाला एखादं हे करायचं आहे, सर्च करायचं आहे किंवा सीज करायचं आहे, तर दोघांना पंचनामा केला जातो आपल्याकडे. पहा, तुम्हाला पंचनामा माहितीच असेल. दोन रिस्पेक्टिव्ह रेसिडेंटला बोलवलं जातं ऑफ द लोकॅलिटी फॉर द पर्पज टू विटनेस द टास्क ऑफ सर्च. सर्च करण्यापूर्वी दोघांना बोलवलं जातं, जे मान्यवर व्यक्ती आहेत गावातल्या, रिसाईड झालेल्या किंवा तुमच्या त्या सोसायटीतल्या त्या दोन मान्यवर व्यक्तींच्या समोर हे केलं जातं. अँड इन द प्रेझेन्स ऑफ सच विटनेस अ सर्च इज टू बी मेड. Then the list of all things which are seized in course of search is to be prepared by the police officer. काय काय सीज केलं त्याची लिस्ट बनवली जाते. अँड इट मस्ट साईन बाय द विटनेसेस. आणि त्याच्यावर दोन त्यांची सह्या घेतल्या जातात. हाऊ एव्हर, अनलेस अँड अंटील स्पेसिफिकली नोट समन बाय द कोर्ट सच विटनेसेस आर नॉट रिक्वायर्ड टू अटेंड द कोर्ट. आणि त्या विटनेसला कोर्टामध्ये यायची गरज नसते जोपर्यंत कोर्टाला गरज वाटत नाही तोपर्यंत. म्हणजे हे काम फार रिस्की नाही किंवा कोर्टाची पायरी चढायला लावणारं नाही. ड्युरिंग एनी इन्क्वायरी ऑर ट्रायल ॲज अ विटनेस बट इफ एनी पर्सन रिफ्युजेस ऑर निग्लेक्ट्स टू अटेंड द प्लेस ऑर स्पॉट वेअर सर्च इज टू बी मेड अँड वेन ही रिफ्युजेस टू बी विटनेस फॉर सर्च ऑर सर्च अँड वेन ही सो रिफ्युजेस ऑर निग्लेक्ट्स विदाऊट एनी रिझनेबल कॉज देन ही वूड बिकेम लायबल टू बी पनिशेबल फॉर अन ऑफेन्स अंडर सेक्शन 187 ऑफ द इंडियन पिनल कोड. पण एखाद्या व्यक्तीने तिथं येणं नाकारलं, त्याची गरज आहे आणि त्यात तो नाकारतोय की तो येत नाही आहे, तर अशा वेळेस इंडियन पिनल कोडकडे हा काय होईल? ऑफेन्स होईल. सर्च विदाऊट वॉरंट. सर्च अँड सीजर ऑफ डॉक्युमेंट ऑर मटेरियल ऑब्जेक्ट्स इन इंडिस्पेन्सिबल ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन अँड प्रोडक्शन ऑफ क्राईम. बोथ द कोर्ट्स अँड द पोलीस हॅव पॉवर टू ऑर्डर सर्च अ प्लेस टू सीज डॉक्युमेंट ऑर मटेरियल ऑब्जेक्ट्स रिक्वायर्ड फॉर इन्व्हेस्टिगेशन अँड प्रॉसिक्युशन. हे आपण पाहिलेलंच आहे. आता सर्च विदाऊट वॉरंट काय? पहा, इन नॉर्मल केस द कोर्ट इश्यू समन्स टू प्रोड्यूस द डॉक्युमेंट ऑर थिंग्स टू द पर्सन
इन कॉन्ट्रॅक्ट इन कंट्रोल ऑफ देम. ओके, वस्तू आहेत हजर करा असं सांगतात. इफ इट इज नॉट पॉसिबल ऑर डज नॉट वर्क ऑन अकाउंट ऑफ सम रिझन, पण हे जर काम करत नसेल तर, लोकांनी ऐकलंच नाही तर, द कोर्ट हॅज इनफ पॉवर टू इश्यू सर्च वॉरंट. अशा वेळेस कोर्ट काय करतं, सर्च वॉरंट इश्यू करतं. द कोर्ट कॅन इश्यू वॉरंट फॉर सर्चिंग एनी प्लेस सस्पेक्टेड ऑर स्टोर स्टोलन प्रॉपर्टी, काउंटरफिट कॉइन्स ऑर करन्सी, फेक स्टॅम्प्स, ऑब्सीन मटेरियल ऑर अदर ऑब्जेक्शनेबल मटेरियल ऑल्सो. काय काय सर्च करू शकता याची लिस्टवर दिलेली आहे, आत्ता आपण वाचलेली ती. इन ॲडिशन टू ऑल दीज पॉसिबिलिटीज, द लॉ अथोरायझेस द पोलीस ऑफिसर विथ इन अ पॉवर टू मेक अ सर्च विदाऊट अ वॉरंट फ्रॉम कोर्ट फॉर सम डॉक्युमेंट ऑर मटेरियल ऑब्जेक्ट इन सम पिक्युलियर सर्कमस्टन्सेस इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस. आणि काही ठिकाणी सर्च वॉरंट शिवाय अचानकपणे शोध घेण्याची अथॉरिटी सुद्धा पोलीस ऑफिसरला दिलेली आहे. कशासाठी, तर न्याय मिळवण्यासाठी, न्यायासाठी. फॉर एक्झाम्पल, हाऊस टू बी केप्ट अनडिस्टर्ब. अनडिस्टर्ब म्हणजे घर कसं ठेवायचं, अनडिस्टर्ब ठेवायचं. हाऊ एव्हर द लॉ कन्सिडर्स दॅट अ पर्सन्स हाऊस इज हिज कॅसल, त्याचा राजवाडा आहे तो. फ्रीडम ऑफ हिज हाऊस कम्स सेकंड टू हिज पर्सनल फ्रीडम, त्याला घरामध्ये, आपण घरामध्ये कसंही वागतो हे आपलं पर्सनल फ्रीडम असतं. आणि याला डिस्टर्ब करायचं नाही, अनडिस्टर्ब, डिस्ट्रक्टेड, याला डिस्टर्ब नाही करायचं. अ कोर्सिव सर्च ऑफ एनी प्लेस लाईक वन्स हाऊस इज डीम टू बी अन एन्क्रोचमेंट अपॉन द राईट ऑफ ऑक्युपेशन ऑफ दॅट प्लेस. समजा एखाद्याच्या घरामध्ये जाऊन सर्च करायचं म्हणजे त्याचं राईट टू ऑक्युपेशन आहे ते व्हायलेट होतं. Normally, no officer of the executive or police has any right to enter his house for search. कुणाले आपल्या घरामध्ये घुसून सर्च करण्यासाठी अथॉरिटी नाही, मग तो पोलीस ऑफिसर असेल तरी सुद्धा. पण पुढे शब्द आहे एक्सेप्ट, एक्सेप्टला अंडरलाईन करा, अंडर ड्यू अथॉरिटी ऑफ द लॉ हे सगळं पोलीस ऑफिसर करू शकतात. Any law procedure deprawing life or liberty of a person must be reasonable, fair and just. हे कसं असायला पाहिजे, रिझनेबल असायला पाहिजे, फेअर असायला पाहिजे, जस्ट असायला पाहिजे. आफ्टर द मनेका गांधीज केस ह्याच्यामध्ये हे पण इम्प्रूव्हमेंट्स आलेले आहेत. बट इन सम स्पेशल सर्कमस्टान्सेस सच अन एन्क्रोचमेंट विल हॅव टू बी टॉलरेटेड इन लार्ज इंटरेस्ट ऑफ द सोसायटी. पण कधी कधी अचानकपणे एखाद्या ठिकाणी धाड घालणं हे कसं असतं, गरजेचं असतं, सोसायटीच्या भल्यासाठी असतं. देर नीड टू बी अ फाईन बॅलन्स बिटवीन द सिटीजन्स इंटरेस्ट अँड दॅट ऑफ द सोसायटी इन द मॅटर ऑफ सर्च अँड सीझर. सिटीजनचा इंटरेस्ट गरज आहे तिथं, अचानक काहीतरी रॉंग होत आहे तिथं अशी जर खबर लागली, मग सर्च वॉरंट काढा, मग जा, मग शोधा, तोपर्यंत सगळं गायब झालेलं असतं. वी हॅव सीन इन मूव्हीज मेनी टाईम्स, मूव्हीमध्ये बऱ्याच वेळा ना पिक्चर पाहण्याच्याऐवजी, हिरो हिरोईन्सला पाहण्याच्याऐवजी, त्याच्यामागे जे गुन्हेगारांच्या बरोबर जे केलं जातं ते आपण पाहिलं पाहिजे. पोलीस काय करतात किंवा कशा पद्धतीने करतात हे सगळं आपल्या लॉमधलंच आहे. एनी सर्च ऑर सीजर विच डायरेक्टली अफेक्ट्स द पर्सनल लिबर्टी अँड राईट टू प्रायव्हसी ऑफ द इंडिव्हिज्युअल इज नॉट अमाऊंट टू टेस्टिमोनियल कंपल्शन ऑर सेल्फ इन्क्रिमिनेटिंग इन नेचर इफ द सर्च डिलिजंटली फॉलोज ड्यू लॉ अँड प्रोसिजर वेन इट इज केअर्ड ऑफ कॅरीड आउट. एखाद्याच्या हक्काचा भंग होत नाही, राईट टू ऑक्युपेशन, राईट टू प्रायव्हसी डिस्टर्ब होत नाही जर कायद्यानुसार सगळ्या गोष्टी फॉलो करून सर्च केलं तर. ओके, द डिसिजन टू सर्च अ हाऊस विच शुड बी केप्ट अनडिस्ट्रक्टेड बाय एनी एक्झिक्युटिव्ह ॲक्शन इज अ ज्युडिशियल डिसिजन. इट इज नॉर्मली बेस्ट वेड ऑन द कोर्ट. कोर्ट सांगतं की बाबा हे डिस्टर्ब करा, कोर्टाची जोपर्यंत आज्ञा नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीने त्याला डिस्टर्ब केलं जात नाही. ओके, सो हे आहे सर्च वॉरंट, शिवाय आपण काय करू शकतो, सर्च करू शकतो. थँक्यू. वी विल सी टाइमली सर्च इनव्हिटेबल ॲट टाइम्स, कारण काही काही सर्च हे टाइमली करणंच आवश्यक असतं, तिथं वॉरंट वगैरे काढणं आवश्यक नसतं, वेळच नसतो तेवढा. मग ते काय आहे आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघू.